नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या युट्यूब चॅनलला. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्यासाठी एक आनंदाची बातमी, आणि ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 13,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. तर ही जाहिरात जी काही येईल म्हणते ती निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी येईल. आता नेमकं आचारसंहिता साधारणतः कधी लागत असते, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सर्व मुलांचा एकच प्रश्न पडलेला आहे, तर मग जाहिरात आली तर फॉर्म कधी सुटेल. तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथे डिस्कस करायच्या. मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पहा, एक न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे सकाळला की नवीन वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त. आता 13,000 जागा भरणार हे सुद्धा आपण साधारणतः आपल्यापर्यंत हे कात्रण पोहोचलं असेल, आणि काही क्षणासाठी आपण आनंदात सुद्धा झाले असेल. आता सुरुवातीला बातमी आली होती की नेमकं ऑक्टोबर महिन्यात आपल्याला होप होती किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहिरात येईल, ऑक्टोबरच्या एंडिंगला येईल, नोव्हेंबरला येईल, डिसेंबरला येईल. पण डिसेंबरची आज 31 तारीख येऊन टाकलेली आहे आणि नवीन वर्ष 2024 उद्या सुरुवात होत आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, अजून सुद्धा जाहिरात आली नाही, पण आपले पोलीस भरतीचे जे काही आपले मित्र आहेत या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे की आपल्या अधिवेशनामध्ये सुद्धा पोलीस भरतीचा मुद्दा गाजला, आणि सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण त्या संदर्भात विचार करणार आहे. तर त्याच्या संदर्भातच एक महत्वाची बातमी आहे की तुम्हाला माहिती आहे की पोलीस दलाची रचना नवीन पद्धतीने होणार आहे, आणि साहजिकच पोलीस स्टेशनची संख्या वाढणार आहे, पोलिसांचं सुद्धा मनुष्यबळ वाढणारच आहे, आणि तो त्याचा फायदा जो प्रत्यक्ष होईल तो आपल्या सर्व मित्रांना होणार आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, दरवर्षी 6,000 पदं रिक्त होतात. नेमकं हे तुम्ही सर्व वाचलं असेल, याच्यातलं महत्वाचं काय, राज्याच्या पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत, त्यात दरवर्षी 2.5 ते 3% काय पोलीस सेवानिवृत्त होत असतात, 1,000 पर्यंत पोलिसांची पदोन्नती होते, आणि काही जण स्वेच्छानिवृत्ती सुद्धा घेतात, तर काहींचा अपघाती आजारपणामुळे सुद्धा मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास 6,000 पोलिसांची पदं रिक्त होतात. आणि विद्यार्थी म्हणून मला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये 18,000 पोलिसांची इतकी मोठी जी भरती झाली, यांचे सुद्धा यातल्या भरपूर साऱ्या लोकांचं ट्रेनिंग बाकी आहे. तुमचे सुद्धा ओळखीचे मित्र असेल जे अजूनपर्यंत ट्रेनिंगवर जाणे आहेत, आणि हे जे मुलं फेब्रुवारीमध्ये येईल यानंतर काय मुलं हे आपले जाणार आहेत जे उरलेले आहेत. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, नुकत्याच भरतीमध्ये झालेल्या नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपणार आहे. तुम्हाला माहित आहे एक अपडेट आलं होतं, या तुम्ही सुद्धा वाचलं असेल की फेब्रुवारी 10-15 तारखेपर्यंत त्याचं पासिंग पिरियड होऊन, तत्पूर्वी नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आचारसंहिता साधारणतः फेब्रुवारीच्या एंडिंगला लागत असते किंवा बऱ्याचदा मार्चमध्ये लागते. आता आपण आशा करूया की ज्या पद्धतीने यांनी म्हटलेलं आहे की पोलीस भरतीचा मुहूर्त आचारसंहितेपूर्वी, आणि आचारसंहिता साधारणतः मार्चपर्यंत लागून जाते, तर मार्चपूर्वी आपली जाहिरात येईल असं म्हणायला हरकत नाही. सन्माननीय गृहमंत्री साहेब बोललेले की बा आपण त्या संदर्भात विचार करणार आहे, विद्यार्थ्यांचा जर कधी फायदा होत असेल तर नक्कीच आपण त्या संदर्भात विचार करू. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की भरपूर साऱ्या मित्रांचं पोलीस भरतीचं वय निघून चाललं, तर त्या सर्वांना सुद्धा जर वय वाढून दिलं तर खूपच चांगलं होईल, आणि ते पॉझिटिव्ह बातमी असेल आपल्या सर्व मित्रांसाठी, कारण की अनेक दिवसांपासून मित्र तयारी करत आहे आणि त्या संदर्भात आपल्याला एक सकारात्मक बातमी भेटेल असा नक्की विश्वास आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या मुलांनी आतापासून प्रॅक्टिसला लागून जायचं आहे. भरती आल्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही, अभ्यास प्रॉपर पद्धतीने चालू ठेवायचा आहे. आता भरपूर सारे मित्र असतात की पोलीस भरती आल्यानंतर डॉक्युमेंट बनवतात, आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट गडबड सरबडमध्ये एकतर चुकीचे बनवतात किंवा वेळ निघून जाते लवकर बनवत नाही. त्या सर्वांनी पोलीस भरतीसाठी आपल्या कागदपत्रांची यादी तयार ठेवून द्यायची. आता कोणते कागदपत्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक जीमेल अकाउंट आपलं चांगलं व्यवस्थित बनवून ठेवा, जे आपण नेहमी यूज करत असेल. तुम्ही म्हणता हे कोणतं कागदपत्र आहे, कारण याच्यावर तुमचे तुमचा फिजिकलचा आयकार्ड, तुमच्या पेपरचे आयकार्ड येत असतात. आता तुम्हाला एक परमनंटली तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो कधी बंद राहत नाही, ज्याच्यावर मेसेज येतो, असा एक मोबाईल नंबर तुमच्यावर असेलच. आधार कार्ड सुद्धा तुमच्याकडे आयडी प्रूफ म्हणून, त्याचबरोबर आधार कार्ड बरोबरच आधार कार्डला ऑप्शन पॅन कार्ड सुद्धा तुम्ही यूज करू शकता. 10वी 12वीची मार्कशीट आणि बर्थ सर्टिफिकेट दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असू द्या. याचबरोबर नसेल तर तुम्ही तो काढून घ्या. त्याचबरोबर तुम्ही शाळा शिकत असाल तर त्याचं बोनाफाईड, आणि नसेल शिकत तर तुम्हाला TC असणे गरजेचं आहे. जन्माचा दाखला सुद्धा लागेल, जर नसेल तर तसा बनवू शकता तुम्ही. ॲफिडेविट ज्या लोकांचं आपण काय म्हणू, ज्या लोकांना काही चुकीचं असेल किंवा म्हणजे आपण काय म्हणू काही करेक्शन असेल, त्याच्यासाठी ॲफिडेविट सुद्धा सोबत असू द्या. जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, ज्यांना कास्ट सर्टिफिकेट आहेत
ESBC, SC, ST, OBC, VJNT यांनी सर्वांनी कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर, ज्या लोकांना नॉन क्रिमिलियर लागते त्या सर्वांनी काय नॉन क्रिमिलियर काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र मात्र असणे गरजेचं आहे, कारण की महाराष्ट्राचा रहिवासी असणारा व्यक्ती महत्त्वाचा काय तो फॉर्म भरू शकतो. तर अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणारच आहे. EWS प्रमाणपत्र ज्या लोकांना लागते, 10% आरक्षण दिलेलं आहे त्यांनी, EWS प्रमाणपत्र ज्यांना त्या बसते त्या त्यांनी काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लग्न झालेल्या ज्या स्त्रिया असतील त्यांनी काय गॅझेटेड कॉपी बनवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जर MSCID प्रमाणपत्र असेल तर खूपच छान. त्याचबरोबर आधार कार्ड तर आपल्याला माहितीच आहे, आणि फोटो 7 ते 8. आता फोटो काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तर ती पद्धत नका फॉलो करू प्लीज. जी पद्धत कोणती फॉलो करायची, ज्या पद्धतीमध्ये तुमचे दोन्ही कान दिसले पाहिजे असा प्रकारचा फोटो तुम्हाला बनवायचा आहे. तर वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत खुल्यांसाठी आहे आणि मागासाठी 33 आहे, पण वाढून गेले तर आपल्या खरंच आपल्या मित्रांचा फायदा होईल आणि आम्हाला आशा आहे की ते वाढून देईल. तर माझ्या विद्यार्थ्यांनो, याच्या संदर्भात कुठली अपडेट असेल नक्की आमचे शेअर आम्ही आपल्याशी शेअर करू. व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरतीच्या संदर्भात अशा सर्वात जलद अचूक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या पोलीस भरतीच्या बॅचमध्ये आपले 59 मुलं पोलीस शिपाई भरती झालेत. कुठं कोण झालं, काय त्याचे नाव, त्याचे फोटोज आहेत आपल्या चॅनलच्या कम्युनिटीला आहेत, तुम्ही त्या लोकांना पाहू शकता आणि त्यांनी आपल्याला भरपूर सारे आपल्या बॅचमधून फायदा घेतलेला आहे. थँक्यू सो मच.